मॅडम स्पीकर, येस, मी तुमच्याच जिव्हाळ्याचा एक प्रश्न आपल्याला विचारणार आहे. माझ्या सोलापूर मतदारसंघामध्ये पंढरपूर हे तीर्थक्षेत्र येतं. पंढरपूरबद्दल असं म्हटलं जातं की जेव्हा नव्हते चराचर, म्हणजे पशु पक्षी प्राणी मनुष्य वगैरे काही नव्हतं, जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ही आमची दक्षिणेची काशीच आहे. परवाच्या प्रधानमंत्र्यांच्या मन की बातमध्ये त्यांनी त्याचा उल्लेख केला आणि सगळ्या 125 करोड जनतेला त्यांनी आवाहन केलं की एकदा तरी आयुष्यामध्ये पंढरपूरची वारी तुम्ही अनुभवून घ्या. आता सगळ्या लोकांनी इंटरनेटवर वगैरे जाऊन चेक केलं आणि माझा नंबर त्यांना मिळाला, माझा ईमेल आयडी त्यांना मिळाला आणि सगळ्यांच्या धडाधड फोन येऊ लागले आणि ईमेल माझा मेलबॉक्स भरून गेला. त्यांचं म्हणणं काय होतं की हे होता काय आहे, म्हणजे असतंय काय. मी त्यांना सांगितलं की हा सर्वसामान्य येड्याबागड्या लोकांचा देव आहे आणि सगळेजण हातामध्ये टाळ मृदुंग घेऊन निघतात, बायका डोक्यावर तुळशी घेऊन निघतात आणि फक्त विठुरायाचा गजर करत निघतात. त्यांच्या हातामध्ये पैसे नसतात, काय नसतं, फक्त विठोबाचं दर्शन घ्यावं एवढंच त्यांच्या मनामध्ये असतं. त्याच्यामध्ये भक्तिभाव असतो आणि एकता असते आणि म्हणून पंतप्रधानांनी ते सांगितलं. प्रश्न आला की पंढरपूरला यायचं कसं, आणि त्यावेळेला मी थोडंसं मुझे शर्मिंदगी महसूस हुई की पंढरपूरला फक्त आठवड्यातून 3 ट्रेन आहेत, शुक्रवार शनिवार रविवार. ही काय फॅमिली म्हणजे हॉलिडे पॅकेज आहे का पंढरपूरला जाणं? म्हणजे आता प्रधानमंत्र्यांनी एवढं 125 करोड लोकांना सांगितलं की पंढरपूरला जावा, तर मग येणार कसे ती लोक? त्यामुळे माझी आपणाला विनंती आहे की तिथं सोमवार ते रविवारपर्यंत दररोज ट्रेनची सुविधा आपण करावी. मॅडम, आपण आपला पांडुरंगावर विश्वास आहे. तुम्ही जर या खुर्चीवर बसून हा जर निर्देश सरकारला जर दिलात तर पांडुरंग तिथे बसून तुमच्यावर आशीर्वादाचा वर्षाव करेल याची मला खात्री आहे. जय जय पांडुरंग हरी. धन्यवाद मॅडम. धन्यवाद.